Hey guys, welcome or welcome back to my channel. I hope you guys are doing well. So, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा क्रिएट करायचा लेझी गर्ल मेकअप. सो अशा दिवशी जेव्हा तुम्हाला अजिबात मेकअप करायची इच्छा होत नाही, तयार व्हायची इच्छा होत नाही, खूप आळस येतो, तेव्हासाठी हा मेकअप लुक एकदम परफेक्ट आहे. कारण मी हा प्रोडक्ट हा मेकअप लुक फक्त तीन ते चार प्रोडक्ट यूज करून करणार आहे. सो एकदम सिंपल मिनिमल असा हा मेकअप लुक आहे. सो मला जाणून घ्यायचं आहे की हा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा, विच इज व्हेरी व्हेरी सिंपल. प्लीज या व्हिडिओला पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वी आर सो क्लोज टू 200 सबस्क्रायबर्स, लेट्स मेक इट हॅपन. तुम्हाला असेच हेल्पफुल कॉन्टेंट व्हिडिओज आणि शॉर्ट्सद्वारा मी देत राहीन. जर तुम्हाला ते हवे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकनला क्लिक करावं लागेल, सो दॅट तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करीन. विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स बिगिन. मेकअप करण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगते तुम्हाला की प्लीज स्किन केअरची कुठलीही स्टेप वगळू नका. स्किन केअरच्या सगळ्या स्टेप्स करा, बिकॉज स्किन केअर आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. जसं ते नाव आहे स्किन केअर, तुमच्या स्किनची केअर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन केअरचे सगळे स्टेप्स फॉलो करावे लागतील. प्लीज कुठलेही स्टेप पगळू नका. मेकअपमध्ये आपण इथे तिथे एक दोन स्टेप्स कमी करू शकतो, पण स्किन केअर खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला वगळून बिलकुल चालणार नाही. पण मी आधीच माझं स्किन केअर ऑलरेडी करून घेतलं आहे, फक्त सनस्क्रीन ठेवलं आहे. सो तुम्हाला पण मी सांगेन की प्लीज तुमचं सनस्क्रीन आधी एकदम चांगल्यापणे करा, बिकॉज स्किन केअर खूप जास्त महत्त्वाचं असतं. अजून एक गोष्ट की जर तुम्हाला अशा वेळी जेव्हा तुम्हाला मेकअप करायची किंवा तयार व्हायची बिलकुल इच्छा होत नाही, तेव्हा स्किन केअर करणं खूप अजून जास्त महत्त्वाचं ठरतं. बिकॉज स्किन केअरने तुमची स्किन खूप हेल्दी आणि ग्लोईंग अपअप दिसते. जेव्हा तुम्ही स्किन केअर करता तर तुमची स्किन ऑलरेडी खूप ग्लोईंग आणि हेल्दी दिसायला लागते. सो जर तुम्ही स्किन केअर खूप चांगल्या रीतीने केला तर तुम्हाला मेकअप थोडा कमी केलात ना तरी तुम्ही खूप जास्त प्रेझेंटेबल दिसता. सो सगळ्याच बाबतीत स्किन केअर खूप जास्त महत्त्वाची गोष्ट असते, प्लीज एक पण स्टेप बघू नका. सो या आता मी माझं सनस्क्रीन वापरणार आहे. सो जे सनस्क्रीन मी आज यूज करणार आहे ते आहे पॉन्डचं सिरम बूस्ट सनस्क्रीन, ज्यामध्ये SPF 55 आहे, PA++ आहे, UVA आणि UVB प्रोटेक्शन, रेस प्रोटेक्शन पण मिळतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की ते नायसिनामाइड पण आहे आणि हे नॉन ऑइली आहे आणि हे नॉन व्हाईट कास्ट, म्हणजे व्हाईट कास्ट बिलकुल देत नाही, जी खूप चांगली गोष्ट आहे. व्हाईट कास्ट देत नाही एक सनस्क्रीन. सो मी हे सनस्क्रीन अगेन माझा 3 बोटांचा 3 फिंगर रूल यूज करून वापरणार आहे. जर तुम्हाला माहित नाही 3 फिंगर रूल काय असतं, तर तुम्ही आपलं सनस्क्रीन आपल्या 3 बोटांवर घ्यायचं आणि ते सनस्क्रीन तुमच्या पूर्ण फेस आणि नेकसाठी एकदम बरोबर असतं ती अमाऊंट. सो तेच मी फॉलो करणार आहे आता. सो मी माझ्या 3ही बोटांवरती हे सनस्क्रीन असं लावणार आहे, हे बघा 3 बोटांवरती, आणि हेच मी सगळं सनस्क्रीन माझ्या फेस आणि नेकवर ब्लेंड करून घेणार आहे. अगेन मानेला प्लीज विसरू नका, खूप लोक मानेला विसरून जातात. मी फेसवर वापरतात तेच तुम्ही तुमच्या मानेवर पण वापरा. मी आता हाच हे सगळं सनस्क्रीन माझ्या चेहऱ्यावरती आणि माझ्या फेसवरती लावून घेणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता सनस्क्रीन लावल्यानंतर एक वेगळाच ग्लोईंगनेस येतो आपल्या चेहऱ्यावरती. हे सनस्क्रीन मला खूप आवडतं, हे मी आत्ताच खरेदी केलं आहे, पण हे माझं एकदम आवडतं बनलं आहे सनस्क्रीन. अगेन जसं की आणि लिहिलं आहे लाईट वेट क्रीम, हे पूर्णपणे लाईट वेट आहे, असं खूप हेवी की असं जड जड फील होत नाही स्किनवर. सो याची प्राईस आहे 275 रुपीज, पण हे तुम्हाला डिस्काउंट्सवर मिळत असतं. सो याची लिंक जर मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नावासहित तुम्हाला प्रोव्हाइड करीन, तर प्लीज डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. सो हे माझं पहिलं प्रोडक्ट होतं. दुसरं माझं जे प्रोडक्ट आहे ते आहे एक कॉम्पॅक्ट पावडर. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर किंवा तुमच्याकडे जर लूज पावडर असेल तर ती पण यूज करू शकता. लूज पावडर तर एकदमच चांगली गोष्ट आहे जर तुमच्याकडे लूज पावडर असेल तर, पण माझ्याकडे लूज पावडर नाही आहे. सो मी कॉम्पॅक्ट पावडर वापरते, हे मी नायकाचं कॉम्पॅक्ट वापरणार आहे. त्याच्यामध्ये माझे शेड आणि सगळं मी अगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकच्या बरोबर प्रोव्हाइड करीन, सो प्लीज चेक करायला विसरू नका. हे बघा, हे असं स्क्वेअर पॅकेजिंगमध्ये येतं. मला एक फुल असा स्क्वेअर पॅन मिळतो, कॉम्पॅक्टचा फुल साईज आरसा मिळतो, जी खूप चांगली गोष्ट आहे. मोठा असा आरसा तुमचा पूर्ण चेहरा दिसतो यामध्ये, सो इट्स व्हेरी हेल्पफुल. त्यानंतर तुम्हाला खाली पफ पण
मिळतो आहे याच्यामध्ये. आज तो पफ यूज नाही करणार आहे. मी आज हा फेसेस कॅनडाचा पावडर ब्रश यूज करणार आहे. हा माझा एकदम फेवरेट असा ब्रश आहे. मी हा काहीतरी 4 का 5 महिन्यापूर्वी हा मी खरेदी केला आहे. पण एकदम माझा फेवरेट आहे हा. आणि पावडर ब्लश खूप चांगल्या तऱ्हेने ब्लेंड होतो. प्लस कधी कधी मी आणि फाउंडेशन पण ब्लेंड करते. सो इट वर्क्स ऑल द टाइम. सो या खूप चांगला ब्रश आहे. सो यानेच मी माझी पावडर असं काही कुठल्याही वेमध्ये नाही, जसं पाहिजे तसं पूर्ण स्किनवर तुम्ही तुमची पावडर ब्लेंड करा. बिकॉज हेच आपलं एक बेस्ट प्रोडक्ट आपण आज यूज करणार आहोत. सो जितकं तुम्हाला पाहिजे कवरेजसाठी तितकं तुम्ही यूज करू शकता. एक्सेस डॅप करायला बिलकुल विसरू नका, नाही तर खूप घाण दिसतं. तर आता मी लावायला सुरुवात करते. माझं कॉम्पॅक्ट लावून झालेलं आहे. सो दिस इज हाव इट लुक्स. तुम्ही बघू शकता की नुसतं स्किन केअर, चांगल्या स्किन केअरनी आणि त्याच्यावर नुसतं कॉम्पॅक्टनी पण तुमची स्किन खूप चांगली ग्लोईंग दिसते. आणि आज मी तुम्हाला सांगते, मी जसं की कन्सीलर पण यूज नाही केला आहे, फाउंडेशन पण नाही यूज केलं आहे, आणि मी बिलकुल असं मी ट्राय पण नाही केलं आहे की मी माझे पिंपल मार्क्स, ॲक्ने मार्क्स लपवीन. बिकॉज लेझी गर्ल मेकअप आहे हा. सो तुम्हाला जस्ट प्रेझेंटेबल वाटायचं आहे आणि असं खूप काहीतरी ओव्हर द टॉप नाही करायचं आहे. सो डेफिनेटली कॉम्पॅक्ट इज द बेस्ट चॉईस. कॉम्पॅक्ट किंवा मग लूज पावडर. सो हे असं दिसतं आहे. त्यानंतर जे तिसरं प्रोडक्ट मी यूज करणार आहे ते आहे हे मस्कारा. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही ना, तेव्हा मस्कारा खूप जास्त महत्त्वाची गोष्ट होऊन जातं. बिकॉज मस्कारा तुमच्या आईजला ओपन करतं. असं वाटतं तुमच्या आईज ओपन अप होता जेव्हा तुम्ही लॅशेस कर्ल करता. आणि जेव्हा सकाळी उठून तुमच्या आईज पफी वाटत असतील किंवा आईज खूप असे झोपाळलेले वाटत असतील, तेव्हा मस्काराने तुमचे आईज खूप असे हेल्दी आणि एकदम पॉप्ड अप असे वाटतील. सो आज मी यूज करते मेबलिनचा स्काय हाय मस्कारा. हा थोडा एक्सपेन्सिव्ह मस्कारा आहे, पण जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असणारा मस्कारा पाहिजे असेल तर तुम्ही जो पण तुमच्याकडे मस्कारा आहे तो वापरू शकता. पण हा वन ऑफ द बेस्ट मस्काराज आय हॅव ट्राईड. पण हा महाग आहे. सो बाकीचे पण ऑप्शन्स आहेत, खूप जास्त मस्कारा असते ते पण तुम्ही चेक करू शकता. मी बिलकुल त्याच्यामध्ये प्रोडक्टवर कॉन्सन्ट्रेट नाही करत आहे. मी प्रोडक्टवर भर नाही देते की मी कुठली प्रोडक्ट्स यूज करते याच्यावर मी भर नाही देते. पण स्टेप्सवर भर देते की हे स्टेप्स तुम्ही करा. पण प्रोडक्ट तुम्ही काही तुम्हाला तुमच्याकडे असतील की तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही यूज करू शकता. सो या आता मी एकदम नाईसली माझे आय लॅशेस मस्काराने कोट करते. बघा असे ओपन्ड अप वाटतात आईज हा मस्कारा यूज केल्यानंतर. मला एकदम आवडता मस्कारा झाला आहे हा. डिफरन्स आधीचा आणि मग नंतरचा मस्कारा वापरल्यानंतरचा टोटली गुड. आता चौथं आणि लास्ट प्रोडक्ट जे मी वापरणार आहे या व्हिडिओमध्ये, या मेकअप ट्युटोरियलमध्ये, हे आहे लिप बाम. सो हे मी वापरते मेबलिनचं बेबी लिप्स. बिकॉज त्याच्यामध्ये थोडासा कलर आहे. सो लिपस्टिक पण यूज करायची गरज नाही. लिप बाम म्हणजे केअर विथ कलर दोन्ही असं मिळून जाईल आपल्याला. आणि जेव्हा कंटाळा आलेला असतो तेव्हा बिलकुल आपल्याला असं लिप कलर शोधा, हे शोधा, अजिबात असं वाटत नाही करावं असं. सो लिप बाम तेव्हा त्याच्यासाठी खूप एकदम योग्य ऑप्शन आहे. सो हा मी इन द चेरी व्हर्जन किंवा चेरी व्हेरियंट घेतला आहे आणि हाच मी आता माझ्या लिप्सवर वापरणार आहे. सो हा मला कलर पण देईल प्लस लिप बामचं मॉइश्चरायझेशन पण. सो वी आर डन. सो आता मी बघू शकता असा कलर हा लिप बाम देतो. एकदम परफेक्ट अशा वेळेसाठी जेव्हा तुम्हाला खूप मेकअप पण करावा असं वाटत नाही आहे पण ॲट द सेम टाइम प्रेझेंटेबल पण व्हायचं आहे. इट इज द परफेक्ट कलर. जास्त डार्क नाही, जास्त लाईट नाही, एकदम असा ग्लॉसी ग्लॉसीचा पण वाटतो आणि आपल्या लिप्सला खूप पण खूप मॉइश्चरायझेशन वाटत राहतं, विच इज परफेक्ट इन ऑल केसेस. सो जर तुम्हाला आवडला असेल हा मेकअप लुक आणि तुम्हाला आवडला असेल की मी हा कसा क्रिएट केला, तर प्लीज या व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला या मेकअप लुकमधलं काय आवडलं, काय वाटलं, किंवा तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील या चॅनलवरती, ते पण प्लीज डिस्क्रिप्शन कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा हा व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. भेटते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये व्हेरी व्हेरी सून. अँटिल देन बाय.